ऐकायचं आहे लव बोन तुम्हाला नाही तुमच्या खालच्या लोकांचा निरोप होता तुमच्या नातेव मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोन होता मला कशाला बोलायला लावतं काहीतरी एसीबीचा आदेश झाला की एसीबीची चौकशी करावी यामध्ये ती चौकशी पुन्हा थांबून घेतली त्याच्यामध्ये पुरावे किंवा कुठल्या कुठल्या गाडीवाले म्हणतात की आम्ही लेखी तयार की आमच्याकडे हप्ते घेतात म्हणजे इतकं सगळं असताना हे अधिकाऱ्यांना आपण 10 वेळ सांगा आता आपण विचारले गेले आरपीओ आता हे खाली लोकांना सांगतील की आम्हाला आमदारांचा त्रास आहे सूचना दिल्या हे गावात थांबवण्याचे आपले कार्यकर्ते असतात एक्साईजच्या विषयावर मी कडक सूचना दिल्या 40 गावला एक्साईजला यांनी रेड चालू केल्या आमदारांची ऐकत नाही त्यांनी डबल रेट केले 50,000 1,14,00,000 रुपयाचं कलेक्शन केलं आमदारामुळे हे तुम्हाला त्रास होतोय म्हणजे सकाळी गेला टकाळी गेला म्हणजे ते आपण लोकांनी नाराजी व्यक्त करायची यांनी यांची आपण काही तक्रार केली की यांचा फायदा होतो इथं फक्त बोलायला भेटतो रेट डबल हे तुम्ही बघून घ्या हे लॉजिक आहे तुम्ही एकदम खरंय सगळे रेट वाढतील आणि सगळे हे रेट एक साईजचं बघा मी तर काय सांगतो बाराला म्हणणार तुमच्यामुळे आम्हाला त्रास झाला मल्टी एक्सल व्हेकलचं 55 टनचं जी तुम्ही कॅपॅसिटी सांगता आहे ते फक्त 14 टायरच्या वाहनाला बरोबर ऐका ना सगळे 14 टायर नसतात जे हैवा आहेत ते 10 आणि 12 चक्का वाले आहेत ते बरोबर नाही ते बरोबर नाहीये त्यांचं काय यांनी काय केलं हो स्टेट ऑफ हरियाणा आणि एक केस आपण हरलोय की यांना ओव्हर रोडिंग द्यायची परवानगी नाही म्हणजे आपण त्यांना दंडही आकारू शकतो काय ऐकायचं तुम्हाला नाही तुमच्या खालच्या लोकांचा निरोप होता तुमच्या नातेव मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोन होता मला कशाला बोलायला लावता काहीतरी आणि थोडंफार तर अहो पूर्ण 40 गाव जळगाव धुळे रस्त्याची परिस्थिती बघा जळगाव धुळे रस्ता गाडी चालू शकते का आजचा रस्ता झाला गाडीला म्हणजे त्यांचं रोडमुळे त्यांची रोड बेरिंग कॅपॅसिटी एवढी जास्त होती त्याला कॅपॅसिटी भेटलेली रस्त्याला यांना विचारा आत्ता जर धुळ्याला जायचं असेल तेवढा भारी रस्ता बनला होता तो डायरेक्ट गाडी छोटी गाडी केव्हाही म्हणली होऊ शकते सेम परिस्थिती 40 गाव धुळे रस्त्याची झाली आत्ता रस्ता बनला आहे 3 महिने 4 महिने रस्ता उठून गेला 4 महिन्याच्या तुम्ही एवढे खड्डे पडले की आपण अंदाज नाही घेऊ शकत 40 गाव असेल क्रॅक जर बघितले जर छोटी जर अशी बारीक जर मोठं सायकल चाक असेल तर त्या एवढ्या कट वाढल्या आहेत म्हणजे 6-6 इंच गाड्या पलटी होत आहेत लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत यांना कोण बनतंय कोणाचा हातपाय तुटतात काही देणं घेणं नाही यांचा काही तक्रारी झाल्या पेपरला बातम्या आल्या तर हे रेट वाढतो नाही तक्रारी चालू आहे अडचणी आहे सर हेच प्रश्न ती नेहमीसीबी तोच आरपीओ 30 वर्षापासून मी लहान मनापासून ऐकतोय तेच लोक बोलतायत तेच मंत्री ऐकतायत काहीच बदल घडत नाही काही नाही आरपीओची तक्रारी पहिल्यांदा आहे का दरवेळेस तक्रारी सावकारी साहेबांचा तिसरी टर्म पासून कुठल्या अशी डिप्युटीसीची बैठक झाली का की परिवर्तनची तक्रार झाली नाही बहुतांशी रिक्षावाले छोटे छोटे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.